मी आहे कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी आई, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी ताई, कुणाची तरी मावशी, ही सगळी नाती केव्हा सांगेल? जेव्हा तुम्ही माझा जन्म होऊ द्याल तेव्हा, कारण मी आहे एक आईच्या उदरातील बालक. मला गर्भातच मारले जाते. मी सांगणार आहे आज माझ्या जन्माची कडू कहाणी, एक कठोर सत्य. मला गर्भातच मारले जाते, पण का? मी मुलगी आहे म्हणून. अहो, मुलीला का न करता मुलीचाही जन्म होऊ द्या. विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे मानवाचे जीवन सुख सोयीने अधिक सुलभ होत गेलं. मी म्हणते की मुलीचा जन्म होऊ द्या. मुलाचा जन्म झाला की सर्वांना उत्साह होतो, त्याचं नामकरण केलं जातं, किती हौस किती मौज होते. पण मुलीचा जन्म झाला की सर्वांची तोंड बंद होतात. तिला स्वतःचं नाव सुद्धा अभिमानाने देत नाही. म्हणूनच म्हणते की कोवळ्या कळ्या गर्भातच तोडू नका. दोन कुळांचा उद्धार करण्यासाठी लेख वाचवा, देश वाचवा, लेख वाचवा. लई झाल्याले की नको म्हणू बापा. उठून या जाईल तुझ्या शिनाईचा तापा. असं म्हणून दोन्ही पाणी माणसं मुलीच्या जन्माचं स्वागतच करायला सांगायची. अहो, कशाला घातलं मुलांचा हट्ट? मुलींचाही जन्म होऊ द्या. मुलगी म्हणजे आनंद, मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे दोती, मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा सरस्वती. आई बाबा ऐकताय ना, मी तुमची मुलगी बोलते. मी तुमच्या वंशाची पंक्ती होईल, मी तुमच्या आधाराची काठी होईल. मला जन्माला येऊ द्या. मुलगा, तोडू नको कळी आई, जगू दे मला. विवाह व वंशाला पंक्ती नको का ग तुला? बघते मी स्वप्न नवे नको मावळतीला नेऊ. मुलगी म्हणून नशिबाला असा दोष नको ग देऊ. मुलगा मुलगी आजच्या काळात वेगळे नाहीत. जर त्या दोघांना पुढे एक सोबतच जगायचे आहे तर मग मुलगी का नको? का त्या दोघांमध्ये भेदभाव केला जातो? मुलगी ही, जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पंक्ती आहे. स्त्री, आई ही स्वतः एक स्त्री असतानाही का त्या दुसऱ्या स्त्रीचा छळ? मुलगा मुलगी एक समान असतात. जसा त्यांचा जन्म होतो तसाच मुलीचाही जन्म होतो. त्या दोघांमध्ये वेगळे काय हे तर सांगता येणार नाही, परंतु समानता हे नक्की सांगू इच्छिते. जसे की Thank you.
यानंतर पुढील स्पर्धा परीक्षकांसाठी पुढील स्पर्धा असेल.